शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज 7 सप्टेंबर 2020 वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव या गावात आपण उभे आहोत आणि आज ज्या शेतकऱ्याच्या शेतात आपण उभे आहोत तो आहे उदासी तंत्राचा शेतकरी। काय नाव दादा आपलं? माझं नाव भारत शिलोटे। भारत शिलोटे राहणार बाभुळगाव। राहणार बाबुळगाव तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद। भारत भाऊ उदासी तंत्राप्रमाणे आपण शेती करत आहात। कुठून माहित पडलं होतं तुम्हाला उदासी तंत्र? सर तुमच्या एक दिवस सभा झाली होती गावामध्ये। अच्छा, माझी गावात सभा झाली होती, ती ऐकली ती केली मी सर। ती ऐकली आणि ती केली। बरं, रब्बी मध्ये तुम्ही काही केलं होतं का? सर हरभरा केला होता तुमच्या माध्यम। हरभरा केला होता आणि एकरी किती उत्पादन काढलं तुम्ही हरभऱ्याचं? मला 12.5 क्विंटल झालं। 12.5 क्विंटल उत्पादन झालं। आणि पुन्हा एक शेतकरी आहेत ते नारायण तुपे। नारायण तुपे या गावातले सर्वात बलाढ्य आणि समृद्ध शेतकरी आहेत, ज्यांनी एका एकरात हरभरा उदासी तंत्राने किती काढला? 18 क्विंटल। एकदा जोरदार नारायण भाऊ करतात आल्या। 5 ते 6 क्विंटल हरभरा घेणारा शेतकरी ज्यावेळेस 12 क्विंटल 15 क्विंटल 18 क्विंटल काढतो जमिनीच्या पोत प्रमाणे, परंतु घेण्यात येणारं उत्पादन 3 पट, त्यावेळेस शेतकऱ्याला खूप आनंद होतो। तशाच एक आनंदी शेतकऱ्याच्या शेतात आपण आहोत की भारत भाऊ। हे भारत भाऊ उदासी तंत्राप्रमाणे कापूस घेत आहेत, त्यांची एक फांदी आपण तोडली। ही कापसाची फांदी आहे की झाड आहे? हा, ही इथून तोडलेली आहे। पूर्ण एकच फांदी आहे ना दादा? बरं, याची मोजणी केली की करायची आहे? केली, सर्वांनी केली। या एका फांदीला किती फळ आलेले आहेत? 56 फळ। एकदा जोरदार टाळ्या। एका झाडाला शेतकरी घेतात 70, आपण एका फांदीला 56 पर्यंत पोहोचलो। बरं भारत भाऊ, आपल्या शेतात गळ आहे का? नाही सर, कुठं दिसत नाही सर। इतकं कडक ऊन पितृपक्षाचं, लोकांच्या शेतात काय पोझिशन आहे? पूर्ण सडा लागलेला आहे। आणि आपल्या शेतामध्ये गळ आहे का? नाही। आपण परिपक्व बोंड तयार करतोय, अजून आपल्या फवारण्या राहिलेल्या आहेत। बरं, एक वैशिष्ट्य पुन्हा, तुमच्या या शेतामध्ये किती पाणी साचलं होतं? कमीत कमी याच्यामध्ये खालच्या बाजूला 1 फूट होतं, इथं वरल्या बाजूला 1/2 फूट पाणी होत। म्हणजे 1/2 फूट पाणी साचलेलं होतं? 1/2 फूट पाणी किती दिवस साचलं होतं? याच्यामध्ये 8 ते 9 दिवस पाणी होतं। 8 ते 9 दिवस पाणी साचलेलं होतं। आणि 8 ते 9 दिवसात पाणी साचल्यानंतर कपाशीची परिस्थिती मित्रांनो काय होते? असा राहतो कापूस? आपण सर्व वेगळ्या वेगळ्या गावातून आलं मला भेटायला, ते कापूस पाहतात। तर 9 दिवस पाणी साचल्यानंतर कपाशीची हालत अशी असते का? इतका लसलसीतपणा आणि इतकं सुंदर कापूस असतो का? नाही ना। तर इतका सुंदर कापूस तुम्हाला पाहायला मिळत आहे। उदासी तंत्रामध्ये जे ड्रिंचिंग करतो आपण, ह्युमिक जेल, 22-3 किंवा ब्लू कॉपर, तर त्याचं गणित असं बसतंय की पाणी 9 दिवस जरी गुडघाभर साचून राहिलं तरी आज आपण भारत भाऊचा कापूस व्यवस्थित ठेवला, त्याच्यानंतर गणेशरावचा कापूस व्यवस्थित राहिला, वाल्मिक भाऊचा कापूस व्यवस्थित राहिला। म्हणजे अतिवृष्टी झाली असल्यानंतर सुद्धा कापूस व्यवस्थित आहे। बरं, आज एका फांदीला आपण 56 मोजले, बरोबर आहे ना? 56 आपण झाड तर मोजलंच नाही। काय वाटतं भारत भाऊ तुमचं, तुम्हाला काय वाटतं आणि शेतकरी बनवून तुम्हाला काय वाटतं उदासी तंत्र कसं आहे? जोरात बोला। एकदम भारी। आनंद आहे तुम्हाला? हो सर। किती टक्के विश्वास झाला उदासी तंत्रावर? 100%। हात वरती करून सांगा किती टक्के विश्वास? 100% विश्वास झाला ना? धन्यवाद। याच पद्धतीने मी सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना समृद्ध आणि बलशाली करण्याचं जे स्वप्न रंगत आहे ते तुमच्या माध्यमातून मी पूर्ण करत आहे। धन्यवाद, नमस्कार।